इयत्ता सातवी विषय मराठी पाठ सोळावा कोळीन विद्यार्थी मित्रांनो कोळीन या पाठातील आज आपण काही कठीण शब्दार्थ वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहणार आहोत सुरुवातीला आपण कठीण शब्दार्थ पाहूयात सावज म्हणजेच भक्ष किंवा जिवंत खाद्य लक्षपूर्वक म्हणजे नीट लक्ष देऊन सारायचो म्हणजे ढकलायचो झापड झडप किंवा दार रंग गोपन म्हणजे रंगाचा लेप भेग म्हणजे चीर नर पुरुष वास्तव्य म्हणजे रहिवास अस्तर वेष्टन विलक्षण अचाट कार्यरत म्हणजे कामात मग्न छायाचित्र छबी किंवा फोटो साधन सामग्री म्हणजे सामान किंवा ऐवज पार्श्वभूमी मागचे दृश्य अंधूक अस्पष्ट किंवा फिक्कट कमान अर्थवर्तुळाकार वक्ररेषा नजीकच्या म्हणजे जवळच्या चैतन्य चेतना अस्तित्वाची म्हणजे असण्याची कालावधी वेळ किंवा काळ छिद्र म्हणजे भोग शिडकावा म्हणजे पाण्याचे तुषार एकाग्र चित्त म्हणजे मन एकवटणे गूढ अगम्य प्रतीक्षा वाट पाहणे सापळा म्हणजे पिंजरा धोका खतरा सावट चाहूल पार म्हणजे दूर असहाय्य म्हणजे हतबल मदतीशिवाय किंवा निराधार दवारलेल्या दवाने भरलेल्या लवली म्हणजे वाकली राखी राखाडी रंगाची सहाय्य मदत कंपित कापणारे किंवा थरथरणारे किलकिल म्हणजे थोडेसेच उघडलेलं आगमन येणे किंवा प्रवेश रेंगाळणे एका जागी घोटाळणे पात्र भूमिका करणारा अजागळ बावळट संमिश्र मिसळलेले करना, करना मोटारीचा भोंगा खुळ्यासारखं वेड्यासारखं स्तब्ध म्हणजे शांत मर्यादा आडकाठी कुरूप विरूप किंवा असुंदर घोंगडी म्हणजे कांबळे अकस्मात एकाएकी एकदम किंवा अचानक भक्ष म्हणजे खाद्य क्षुद्र मामुली किंवा शुल्लक, प्रकृती म्हणजे स्वभाव किंवा तब्येत बुद्धिशून्य माठ ढ अज्ञानी अडाणी यंत्रणा व्यवस्था पुरवठा उपलब्धी ताटी दरवाजा समाधी शांतावस्था झोत कवडसा निसत्व अचेतन तंतू धागा पुनरावृत्ती पुन्हा येणे झडप म्हणजे झेप किंवा उडी संघर्ष लढा किंवा झुंज झोडपून मारून किंवा बदडून कलेवर म्हणजे निश्चेष्ट शरीर चेतनाहीन शरीर शोषून चुसून चोखून झटापट म्हणजे मारामारी तर्क अंदाज क्षणैक एक क्षण उलता वर खाली प्रतवार वर्गवारी श्रेणी किंवा दर्जाप्रमाणे श्रमपूर्वक कष्टाने कौशल्य कसब समय वेळ किंवा काळ कलंडली म्हणजे लवणली ढिलाई म्हणजे ढिलेपणा किंवा चुकारपणा यानंतर पाठामध्ये आलेले काही नवीन शब्द पहा हॉलिवूड म्हणजे अमेरिकेतील चित्रपट निर्मितीचे प्रख्यात ठिकाण निकेलचे नाणे निकेल या धातूपासून बनवलेले नाणे शेवाळ पाण्यात उगवलेले गडद हिरव्या रंगाचे गवत रेशमाचा धागा तलम तंतू असलेला धागा खोरे नदीच्या आसपासचा डोंगर दरी असलेला प्रदेश सोबग एक प्रकारचा कीटक ढेकळं शेतातील मातीचे गोळे चित्रपटाची तारका चित्रपटात भूमिका करणारी अभिनेत्री किंवा नटी फाश म्हणजे कोळिणीने विणलेले जाळे शतपाद शंभर पाय असलेला लहान कीटक वालनट म्हणजे अक्रोड यानंतर पाठात आलेले वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहूयात पहिला वाक्प्रचार पहा निरीक्षण करणे म्हणजे सर्व बाजूंनी नीट पाहणे सीमाला कोणत्याही गोष्टीची निरीक्षण करण्याची सवय आहे दुसरा सुगावा लागणे म्हणजे शोध लागणे कोळीनीला सोबकचा सुगावा सो लागला आश्चर्य वाटणे म्हणजे नवल वाटणे वर्गात कधीही न बोलणारा राजू साहेबासमोर प्रश्नांची उत्तरे देताना सर्वांना आश्चर्य वाटले पुढचा वाकप्रचार आहे कार्यरत असणे म्हणजे कामामध्ये गुंतणे आई नेहमी कार्यरत असते लक्षणे दिसणे म्हणजे मागमूस लागणे खुना सापडणे कोळीनीच्या जिवंतपणाची कसलीच लक्षणं लेखकाला दिसत नव्हती पुढचा वाक्प्रचार आहे खून करणे म्हणजे इशारा करणे रामने श्यामला कसली तरी खून केली व तो निघून गेला गुंग होणे म्हणजे मग्न होणे सविता नेहमी अभ्यासात गुंग होते विसर पडणे म्हणजे भान नसणे किंवा विसरणे अभ्यास करताना रोहितला जेवणाचाही विसर पडला भास होणे म्हणजे भ्रम होणे अचानक कोणीतरी दार ठोटवल्याचा कविताला भास झाला पुढचा वाकप्रचार आहे दबा धरून बसणे म्हणजे हल्ला करण्यासाठी लपून बसणे सोबक घरट्याजवळ येताच कोळीन दबा धरून बसली पुढचा आहे झडप घालणे म्हणजे झेप घेणे सावध जाळ्यात येताच कोळिनीने त्यावर झडप घातली पारखे होणे म्हणजे वंचित होणे श्याम लहानपणापासूनच आईवडिलांच्या प्रेमाला पारखा झाला पुढचा आहे पारद होणे म्हणजे शिकार होणे लहान कीटकांसाठी शिकाऱ्याकडून पारद होणे काही कठीण नसते गिरकी घेणे म्हणजे स्वतभोवती गोल गोल फिरणे सोबग गिरकी घेत घेत कोळीनीच्या घरट्याजवळ आला उत्कंठा वाढणे म्हणजे उत्सुकता वाढणे स्पर्धेत कोण जिंकणार याची उत्कंठा सगळ्यांनाच असते जाण असणे म्हणजे माहीत असणे आपल्या वडिलांच्या परिस्थितीची जान सुधाकरला होती पुढचा वाकप्रचार आहे अधीर होणे म्हणजे बेचैन होणे किंवा अस्वस्थ होणे स्पर्धेत कोण जिंकणार या विचाराने सर्व प्रेक्षक अधीर झाले टक लावून पाहणे एका गोष्टीकडे सतत पाहणे रवी टक लावून झाडाकडे पाहत होता साकार होणे म्हणजे प्रत्यक्ष दिसणे आपले स्वप्न साकार होत असल्याचे सुधीरला जाणवू लागले चुळबुळ करणे अस्वस्थपणे हालचाल करणे कविता वर्गात नेहमी चुळबुळ करते लक्ष वेधणे म्हणजे नजर खेचून घेणे अचानक झाडांच्या पानाची सळसळ ऐकून सर्वांचे तिकडे लक्ष वेधले गेले मागमूस नसणे म्हणजे माहीत नसणे न दिसणे सुशांतला काहीही विचारले तर तो मागमूस नसल्यासारखा वागतो दृष्टी आड होणे म्हणजे न दिसणे गावाला निघालेली आई दृष्टी आड होताच रीनाला रडू आले प्रभावित होणे म्हणजे प्रभाव पडणे किंवा ठसा उमटणे लता दिदींच्या गाण्याने सर्व प्रेक्षक प्रभावित झाले अवलंब करणे म्हणजे स्वीकारणे वडिलांनी घालून दिलेल्या नियमांचा सर्वांनीच अवलंब केला पुढचा वाक्प्रचारही त्याग करणे म्हणजे सोडून देणे संपतरावांनी घरादाराचा त्याग करून संन्यास घेतला जादूची कांडी फिरणे म्हणजे चमत्कार होणे अचानक जादूची कांडी फिरली अन रडत असलेला रघु हसायला लागला विजेच्या गतीने नाहीसे होणे म्हणजे झटकन दिसेनासे होणे घरट्यातून कोळी अशी बाहेर आली अन विजेच्या गतीने नाहीशी झाली रस नसणे म्हणजे आवड नसणे राजीव नेहमी कशातच रस नसल्यासारखा वागतो विल्हेवाट लावणे म्हणजे नाहीसे करणे वाईट संगतीच्या नादाला लागून श्रीपतरावाने घरादाराची विल्हेवाट लावली पडवण म्हणजे शिकवण देणे लेखक कोळीनीला श्रमपूर्वक व कौशल्यानं पडवत होता जमिनीला खिळून राहणे म्हणजे एका जागी राहणे शतपादाला शंभर पाय असले तरी त्यातील पन्नास जमिनीला खिळून राहायचे विळखा घालणे म्हणजे चोहो बाजूनी गच्च आवळणे अखेर कोळिनीनं शतपादाला विळखा घातला